अरुणाचलच्या तवांगमध्ये नेमकं काय घडलं याबाबत इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्रानं सविस्तर बातमी दिली आहे. लाकडी काठे आणि बांबून मारहाण झाली, भारतीय सैन्याची तयारी, संख्या आणि धैर्य याची चीनी लष्कराला कल्पना नव्हती. आपण आगळी केली तर भारतीय बाजूनं फार काही केलं जाणार नाही अशा गैरसमजामध्ये चीनी सैन्य होतं अशी माहिती लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे भारतीय जवानांच्या तुलनेमध्ये चीनी जवानांची संख्या अधिक आहे. भारतीय लष्करानं चीन्यांना चांगलाच प्रसाद दिला हे यावरून स्पष्ट होत आहे. ग्राफिकच्या माध्यमातून पाहूया तवांगमध्ये नेमकं काय घडलंय. पूर्व तवांगच्या यांगसे पॉइंटवर संघर्ष झालाय. यांगसे मधील एका ठिकाणी LAC वर कॅनॉल आहे. कॅनॉलच्या एका बाजूला भारतीय तर दुसऱ्या बाजूला चीनी सैनिक आहेत. गेल्या शुक्रवारी पहाटे 3 वाजता 300 चीनी सैनिकांनी घुसखोरी केली. चीन्यांकडून भारतीय जवानांना मारहाण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. याची माहिती मिळताच जवळच्या पोस्टवरून 70 ते 80 भारतीय सैनिक धावत आले. भारतीय सैनिक चीनी सैनिकांवर तुटून पडले. दोन्ही बाजूंमध्ये 1.5 ते 2 तास झटापट झाली होती. लाकडी काठ्या बांबून दोन्ही बाजूंमध्ये हाणामारी सुरू होती. जखमी चीनी सैनिकांची संख्या अधिक आहे. भारतीय लष्कराच्या तयारीचा चीन्यांना अंदाज नव्हता, म्हणूनच चीन्यांनी आगळी करण्याची हिंमत केली. लष्करातील उच्चपदस्थ सूत्रांकडून या संदर्भातली महत्वाची माहिती मिळाली आहे.